नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात बंदी असलेल्या मध्य प्रदेश बनावटीची दारूची गुजरात राज्यात तस्करी होणार असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलीस निरीक्षकांना मिळाल्यानंतर नंदुरबार शहर पोलिसांनी शहरातील जगतापवाडी परिसरात सापळा रचून चोरट्या मार्गाने गुजरात राज्यात जाणारी 18 लाख रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. त्यासोबतच 45 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. गुजरात राज्यात दारूबंदी असल्यानं मध्य प्रदेशमधून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जात असल्याचं समोर आल्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं दारू तस्करीच्या विरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलिसांनी ही कारवाई केली. गुजरात राज्यात जाणाऱ्या दारूच्या विरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनने महिनाभरात दुसरी मोठी कारवाई केल्यानं दारू तस्करांचे धाबेदण आणले आहेत. प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार, डीएनए मराठी, नंदुरबार. आज पहाटे नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या पी आय कळमकर आणि त्यांच्या स्टाफनी एक अवैध दारू वाहतूक करण्याची एक मोठी केस केलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे 27,30,000 रुपयाची 2 वाहनं, ज्याच्यामध्ये इनोवा क्रिस्टा आणि पिकअप वाहन आहे, आणि साधारणपणे 18 लाखाची दारू, अवैध दारू, असा एकूण 45,70,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. ही दारू अवैधरित्या वाहतूक करत असताना 2 इसम मिळून आलेले आहेत. त्यांच्यावरती या संदर्भाने गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी तपास करण्यात येत आहे. ही दारू कुठून आणली आणि कुठे घेऊन जाणार होते या संदर्भाने सखोल चौकशी चालू आहे, आणि या संदर्भाने जे कोणी आणखी आरोपी असतील त्यांच्यावरतीसुद्धा कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकारे जर कोणी अवैध दारूची वाहतूक करत असेल तर आम्हाला निश्चितपणे कळवा, असं आम्ही नागरिकांना आवाहन करतो. त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. ही दारू वाहतूक करण्याची जी कामगिरी आहे ती साधारणपणे रात्री 12 पासून सुरू झालेली होती. पहाटे 4-4:30 दरम्यान ही वाहनं ताब्यात घेण्यात आणि त्या इसमांना ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे. अशा प्रकारे नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकूण 45,70,000 रुपयाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त केला.